नमस्कार, वीकीबी मराठीच्या महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। शेतीसाठी कर्ज घेऊनही शेतीत मनासारखं उत्पन्न न झाल्यामुळे व वाढत्या कर्जाचं ओझं सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे बुधवारी नागपूर येथील सेंटर पॉइंट हॉटेल मध्ये NVCC तर्फे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी शरद पवार यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नागपुरात बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। दरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व बुलढाण्याकडे रवाना केले। एकीकडे पोलीस विभागाकडून सर्व प्रकारची कडक कारवाई केली जात असताना दुसरीकडे गैरकृत्यांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत। दरम्यान नागपूर शहरातील विविध भागात 2 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गेल्या 7 वर्षांपासून पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे। सातत्याने भाव वाढवून सरकार आपली तिजोरी भरत आहे। वाघाच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती चंद्रपूर वन विभागाच्या कार्यक्षमता विभागाला मिळाली होती। वन विभागाच्या पथकाने आरोपीला पकडण्याचा बेत आखला आणि मोटरसायकलची चौकशी केली। त्याच्याकडे चौकशी केली असता आणखी 5 आरोपी सापडले। कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर आता सर्व काही हळूहळू सुरू होत आहे। दरम्यान पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर ते आमला दरम्यानची पॅसेंजर ट्रेन सेवा गुरुवारपासून पूर्ववत होणार आहे। अज्ञात कारणावरून तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सावनेर येथील काकडे लेआउट मध्ये उघडकीस आली आहे। नागपुरातील संविधान चौकात लोकशाही मार्गाने आपल्या न्याय मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना असंवैधानिक पद्धतीने अटक केल्याचा जाहीर निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला। संविधान चौकामध्ये लोकशाही मार्गानं आपल्या न्याय मागण्या घेऊन रविकांत तुपकर हे आंदोलन करत असताना असंवैधानिक मार्गानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय, याचा मी जाहीर निषेध करतो। वास्तविक पाहता रविकांत तुपकर ज्या मागण्या घेऊन आंदोलन करतायत त्यातल्या बहुतेक मागण्या या केंद्र सरकारशी संबंधित आहेत, परंतु कोरोनाचं कारण सांगून गर्दी होते या कारणासाठी रविकांत तुपकरांना जागेवरून ताब्यात घेतलं। मात्र राजकीय नेत्यांच्या सभा मात्र मोठ्या गर्दीच्या होत आहेत, म्हणजे पोलिसांचा पक्षपातीपणा, राज्य सरकारचा पक्षपातीपणा यात दिसतो। वास्तविक पाहता सोयाबीनचे भाव हे 10,000 वरून 4,000 वर का आले, कारण खाद्यतेलाच्या आयातीवरचा जो कर 30% होता तो 0% केला गेला, त्यामुळं खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत, पण सोयाबीनच्या किमती मात्र 4,000 पर्यंत आल्या। त्याचबरोबर 31 ऑक्टोबरला सोयाबीन पेंड आयात करण्याची मुदत संपलेली होती, परंतु पोल्ट्री असोसिएशनच्या दबावापोटी ती मुदतवाढ देण्याचा पुन्हा प्रयत्न चालू आहे। हे जर थांबलं नाही तर पुन्हा सोयाबीनचे भाव हे 3,500 खाली आल्याशिवाय राहणार नाही। कारण नसताना सरकारनं सोयाबीनवर GST लावलेला आहे। हे अत्यंत महत्त्वाचे असे केंद्र सरकारशी असलेले मुद्दे आहेत, आणि त्या मुद्द्यावर रविकांत तुपकर आंदोलन करत असताना जर का पोलीस त्यांना ताब्यात घेत असेल तर मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकाच भाषेत बोलत आहे का, ही दोन्ही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत का, हे तर एकदा स्पष्ट करा। मी याचा जाहीर निषेध करतो। लोकशाहीनं आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आम्ही आंदोलन करणार। तुम्ही कितीही कलम लावा, परंतु आंदोलन हे होणारच। पवई L&T गेट नंबर
2006 समोरील ह्युंडाई सर्व्हिस सेंटर कंपनीला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये काही कर्मचारी अडकल्याची माहिती मिळाली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. अंधेरी पूर्वच्या पवई येथील सी लँड हॉटेल जवळ असलेल्या साई ऑटो ह्युंडाई शोरूमला लागलेल्या आगीची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. आता निश्चित आता एक त्यालाही माहिती नाही किंवा निश्चित आत्ता अजूनही फायरवाले आग विझवण्याचं काम करत आहे. उभा खूप आहे, नेमकी कशी लागली कळेल. लिफ्ट मागून चालकाला चहामधून गुंगीचं औषध पाजून वाहनांची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. तुमसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 9/11 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. जो फिर्यादी आहे त्याची इर्टिगा गाडी आहे, तो इर्टिगा गाडी घेऊन त्या ठिकाणून जात असताना एक जाडसर माणूस त्याला लिफ्टची कारण सांगून त्या गाडीमध्ये बसला. पुढे गेल्यानंतर त्यांनी चहा पिण्याच्या बहाण्याने त्याला चहा पिण्याचा उतरवला आणि सोबत बिस्किट आहे ते बिस्किट त्याला खायला दिलं. थोड्या वेळाने तो चालक जो ड्रायव्हर आहे तो बेशुद्ध पडला. त्याच्यानंतर त्यांनी त्याला खाली उतरवला, गाडीतून खाली ठेवून दिला आणि गाडी घेऊन गेले होते. असाच प्रकार 4 ठिकाणी झाला होता, चंद्रपूर, मध्य प्रदेश आणि गोंदिया आणि आमचं एक, 4 ठिकाणी असेच प्रकार झालेले होते. यामध्ये काही क्ल्यू नसताना आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक PSI राऊत आणि त्यांच्या टीमनी त्याच्यामध्ये व्यवस्थित तहकिकात करून CCTV फुटेजची मदत घेऊन आणि आमच्या सायबरचे API भूषण पवार आणि स्नेहल या दोघांनी तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून या आरोपींचं लोकेशन राजनांदनगाव या ठिकाणी मिळाल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी सिनेस्टा जसे पिक्चरमध्ये आपण पाठला करतो अशा पद्धतीची पाठला करून 2 आरोपी तिथून आम्ही अटक केलेले आहेत. आणि त्यानंतर एक जो मेन आरोपी आहे नंदेश्वर, याला मी नागपूरवरून आणलेला आहे. या तिघांकडून इर्टिगा गाडी मिळालेली आहे, त्याच्यासोबत 127 झोपेच्या गोळ्या त्याच्यावर मिळालेल्या आहेत. आणि यामध्ये या चारही गाड्या, 3 गाड्या एक तर आम्हाला मिळाली, या 3 गाड्या त्यांनी तेलंगणामधील शंकर नावाच्या इसमाला विकलेल्या आहेत. या संदर्भात तपास पुढे चालू आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी टीममध्ये जाणारे आमचे PSI राऊत माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. सदर प्रकरणाच्या तपास संबंधाने माननीय पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण सर यांनी API राजकुमार सर आणि आमच्या टीमला आदेश दिलेले होते. सायबर सेलच्या मदतीने आम्हाला संशयित आरोपी मिळालेले होते दोन, त्या अनुषंगाने आम्ही दुर्ग येथे जाऊन सदर आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून इर्टिगा गाडी जप्त करण्यात आली. त्यानंतर एक आरोपी आम्ही टाकळगाड येथून ताब्यात घेतला आणि सदर गुन्हा उघडला. डोंबिवली शहरात नागरिकांना
नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न केला आहे, माजी नगरसेवक कोट यांनी एक मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भामधली भारतीय जनता पार्टीची भूमिका, जे कोट आहेत त्यांनी जी भूमिका घेतली, ती भूमिका हिंदुत्व आणि मंदिर या दोघांसाठी फार महत्त्वाची आहे. आणि मला खात्री आहे की माझ्यासारखा प्रत्येक, जो हिंदुत्व मानणारा प्रत्येक नागरिक या डोंबिवली शहरामध्ये आहे, जरी ते शिवसेनेचे माजी नगरसेवक जरी असले, तरी आमचा पाठिंबा कोट यांच्या बरोबरच राहील हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो. बुलडाणा जिल्ह्यात 200 जवळपास एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. महामंडळाचे कारवाईचे सत्र अजून सुरूच असल्यामुळे आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीने खामगाव एसटी कागारातील कर्मचारी विशाल अंबलकर यांनी 2 दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. विशालचा आता मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काल दिनांक 17/11/2021 रोजी आमच्या शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील विशाल अंबलकर मेकॅनिकल यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे, तसे आळमुठी धोरणामुळे आपल्या जीवाचे बलिदान दिले. तरी आज आमच्या शेगाव आगाराच्या वतीने त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच सरकार अजून असे किती बळी घेणार हेच विचारायचे आहे. जसे विशाल अंबलकर हे स्वभावानं खूप मन मिळाऊ होते, तरी त्यांना अशी भीती वाटत होती की जसे माझ्या आगारातील इतर माझे सहकारी निलंबित केले, तसे ती वेळ माझ्यावरसुद्धा येऊ नये म्हणून त्या भावनेपोटी त्यांनी विष प्राशन केले आणि त्यामध्ये त्यांचा काल त्याच्यात अंत्य झालेला आहे. तरी सरकारला एकच माझी एकच विनंती आहे की असे किती बळी घेतात त्यांच्यानंतर आमचासुद्धा नंबर लागू शकतो. तर सरकारला आमच्या सर्वांच्या वतीने एकच विनंती आहे की आमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी, अन्यथा तो आज बुलढाणा जिल्ह्यातील पहिला बळी आहे, त्यासुद्धा आमचा नंबर लागू शकतो. म्हणून जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करू शकतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. सरकार अजून किती कर्मचाऱ्यांचे जीव घेणार आहे असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. एसटी कर्मचारी बांधव 11 दिवसापासून चोपडा डेपोत खंबीरपणे संपला बसलो आहोत. 11 दिवस झाले तरी सुद्धा सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही. 11 दिवसात बऱ्याचशा घटना कर्मचाऱ्यांनी जीवावर संकट येऊन आत्महत्या केल्या असतील. परत कालच एक घटना झाली, एका कर्मचाऱ्याने परत आत्महत्या केली. त्या असे सरकार आतापर्यंत कित्येक लोकांचे जीव घेणार आहे हेच कळायला मार्ग नाही. तरी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती की लवकरात लवकर मार्ग काढून जेणेकरून आमचे अजून कर्मचारी आम्ही गमावू शकणार नाही याची दखल त्यांनी घ्यावी. आम्ही आत्ता आमच्या परिवारातून गेलेला एक आमचा सदस्य कर्मचारी याला सर्व चोपडा डेपोचे कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. तरी या घटनेमुळे आम्ही सरकारचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. सोयाबीनचे खरेदी दर आणखीन पाडण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी करणारे पत्र ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने केंद्र सरकारच्या मंत्र्यांना लिहिले आहे. ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने केंद्र सरकारच्या मंत्र्यांना पत्र लिहून सोयाबीनचे भाव आणखीन पाडण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. याच पोल्ट्री असोसिएशनने काही दिवसापूर्वी अशाच प्रकारची लॉबिंग केली. केंद्र सरकारला 12,00,000 टन जीएम सोयाबीन आयात करण्याची परवानगी द्यायला लावली. परिणामी 11,000 रुपये मिळणारा सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांसाठी 5,000 रुपयापर्यंत कोसळला
आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावं लागलं. पोल्ट्री असोसिएशनचं एवढं करूनही भागलेलं नाही. आता 5,000 रुपयाचा भाव सुद्धा आणखीन आधार भावाच्या सुद्धा खाली जावा अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पोल्ट्री असोसिएशनच्या ह्या भूमिकेचं आणि त्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं जे कारस्थान चालवलंय या कारस्थानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. ते ज्या झाडावर बसलेले आहेत तेच झाड मुळापासून तोडून टाकण्याचे ते प्रयत्न करतायत. त्यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संपला, त्यांनी सोयाबीनकडे पाठ फिरवली तर आज जितक्या रुपयात सोयाबीन आणि सोयाबीन पशु खाद्यासाठी पोल्ट्री उद्योगाला मिळतंय तितकं सुद्धा त्यांना भावी काळात मिळणार नाही. आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी जर इतर पिकांकडे शिफ्ट झाले तर पोल्ट्री उद्योगाचे हाल कुत्र सुद्धा खाणार नाही याची रास्त जाणीव पोल्ट्री असोसिएशनने ठेवण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारला आम्ही अपील करतो की अशा कोणत्याही प्रकारच्या लॉबिंगला केंद्र सरकारने बळी पडू नये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे सोयाबीनचे दाब हे आणखीन कोसळतील अशा प्रकारची कोणतीही कृती करू नये. केंद्र सरकारने अशा प्रकारची कृती केली तर त्याला सोयाबीन उत्पादक शेतकरी, किसान सभा आणि समविचारी शेतकरी संघटना हे अत्यंत तीव्र अशा प्रकारच्या कृतीनं उत्तर देतील आणि जशास तसं उत्तर देत केंद्र सरकारनं त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पोल्ट्री उद्योग, पोल्ट्री असोसिएशन आणि केंद्र सरकारने शेतकऱ्याला मुळापासून बर्बाद करण्याचं त्यांचं कारस्थान तातडीनं थांबवावं अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीनं मी करतो. अभिनेत्री कंगना रणावत हिने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्रमक होत धुळ्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कंगना रणावत हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावत हिने पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका खासगी चित्रवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं की या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं 1947 हे स्वातंत्र्य ब्रिटिशांनी भारत सरकारला, हिंदुस्थानला हे भिकेमध्ये दिलेलं आहे. आणि खरं स्वातंत्र्य या देशाला जे मिळालं ते 1914 म्हणजे ज्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या ज्या मंडळी आहेत हे अत्यंत विकृत पद्धतीने वागतायत, देशाच्या इतिहासाची मोडतोड करतायत. नेहरू, गांधी, फुले, आंबेडकर या सर्व राष्ट्रपुरुषांना बदनाम करण्याचं कारस्थान या देशामध्ये RSSच्या प्रवृत्तीच्या माध्यमातून सुरू आहे. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये प्रगत झालेले, शिक्षण घेतलेले कंगना रणावतसारखे अत्यंत अज्ञानी, अडाणी आणि छिचोर लोक हे या देशाबद्दल, या देशाच्या शहीदांबद्दल, देशासाठी बलिदान करणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरत आहेत. धुळे जिल्हा हा स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा आहे. 42 लढ्यामध्ये या देश जिल्ह्याचं मोठं योगदान आहे. भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांची मोठी फळी होती. खजिना लूट जो झाला धुळे जिल्ह्यामध्ये त्यानंतर ब्रिटिश साम्राज्याला धक्का बसला. या देशामध्ये सगळ्यात मोठं योगदान बाल शहीदांचं धुळे जिल्ह्यातलं आहे, नंदुरबार जिल्ह्याचं आहे. शहीद शिरीषकुमार आणि 3 अज्ञान बालकांनी त्या काळामध्ये तिरंगा हातामध्ये घेऊन ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर दिलेल्या आहेत. हे सगळं योगदान ही कंगना रणावत विसरलेली. आणि या देशामध्ये नरेंद्र मोदीनंतर या देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं अशा प्रकारचं एक चित्र हे लाचार, हे पुरस्कारवीर जे आहे देशामधले, ज्यांची लायकी पात्रता नसताना अशा प्रकारच्या चिचोर अभिनेत्र्या, ज्यांची जीभ छाटली पाहिजे, ज्यांच्या पार्श्वभागाला चटके दिले पाहिजेत, अशा प्रकारचे लोक या देशाच्या देशभक्तांबद्दल, स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बेताल व्यक्त करतायत. आणि म्हणून आमच्या मनाला जे आमच्या बालमनावर संस्कार झाले, आम्हाला जे शिकवलं गेलं, सावरकरांचं गीत शिकवलं गेलं की ने मजसी ने मातृभूमीला, हे गीतं आम्हाला जे शाळेतच शिकवले गेले, महात्मा गांधींचं बलिदान आम्हाला शिकवलं गेलं, लोकमान्य टिळकांचं स्वाभिमान आम्हाला, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं तुम मुझे खून दो आझादी मैं तुम्हें आझादी दूंगा, आणि या देशातले स्वातंत्र्य वीर ज्याच्यामध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखे हुतात्मे या देशामध्ये झाले, ज्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या, या सगळ्यांच्या बलिदानाला या ठिकाणी काळं फासण्याचा प्रकार ही कंगना रणावत करते आहे. आणि म्हणून ही प्रवृत्ती ही ठेचून काढली पाहिजे यासाठी आम्ही आज धुळ्यामध्ये तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची एक प्रमुख मागणी घेऊन प्रदेश कमिटीचे आमचे आदरणीय नाना पटोले साहेब
यांनी महाराष्ट्रभर पक्षाच्या माध्यमातून हे गुन्हे दाखल करण्याचा आम्हाला आदेश दिला. आम्ही धुळ्यातल्या सगळ्या तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करून या ठिकाणी आमचे सन्मित्र आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट दिलीप पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही IPC कलम 153 ए अन्वय आणि 294 177 178 अन्वय कंगना रनौतवर गुन्हा दाखल करावा, तिला फरफडत धुळ्यात आणावं, तिला या ठिकाणी जे शहीदांची स्मारक आहे, चिमटाण्याचं स्मारक असेल, आमचं नंदुरबारचं स्मारक असेल, त्या ठिकाणी तिला नाक रगडत त्या ठिकाणी तिला आणण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता जातीय सलोखा कायम राखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आवाहन केले आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अमरावती, नांदेड, मालेगाव या भागामध्ये काही सांप्रदायिक तणाव निर्माण झालेला होता आणि त्याच्यातून काही अप्रिय घटना घडलेल्या आहेत, हिंसक घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाशी चर्चा करून व आपल्या सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण 144 कलम जिल्ह्यामध्ये लागू करण्याचे आदेश यापूर्वी आता निर्गमित केलेले आहेत. 15 तारखेला दिनांक 16 पासून 23 तारखेपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. या निर्बंधाचं स्वरूप आणि याच्या बाबतीमधली एक जी जनभावना आपल्याकडे जी लक्षात घ्यायची आहे ती अशी आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे बरेच निर्बंध होते आणि त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी वातावरण शिथिल झालेलं आहे. अशा काळामध्ये जेव्हा धार्मिक किंवा इतर कुठल्याही कारणामुळं दोन समाजगटांमध्ये तेढ निर्माण होते, त्याच्यानी शेतकरी कष्टकरी वर्गाचं खूप नुकसान होतं आणि अशी अप्रिय घटना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये घडू नये यासाठी आम्ही कडक उपाययोजना करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं 144 कलमाच्या अनुषंगाने जिथे जिथे जमावबंदीच्या सूचना केलेल्या आहेत, तसंच काही द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट किंवा याच्या माध्यमातून जर काही कोणी समाजकंटक प्रयत्न करत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही कठोर कारवाई करण्याच्या बाबतीत आदेश दिलेले आहेत. तर त्या आदेशाचं सगळ्यांनी पालन करावं आणि सरतेशेवटी एक असं आहे की आपण उस्मानाबाद जिल्हा हा खूप हजारो वर्षाची आपल्या जिल्ह्याला परंपरा आहे आणि त्यामुळं सर्व जाती धर्मांच्या लोकांनी सलोख्यांनी इथं वागणं, सलोख्यांनी राहणं आणि आपला शेजार धर्म पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन जरी सतर्क असलं तरी कोणतीही अप्रिय घटना घडू नये या दृष्टीने जर काही समाजकंटकांच्या याच्यातून काही प्रयत्न चालू आहेत किंवा कोणी काही ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्हाला वेळीच जर आम्हाला अवगत करून दिलं तर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई अजून सक्षमपणे करू शकू आणि त्या दृष्टीने सगळ्या समाजांना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि एकोप्याची भावना जोपासा या दृष्टीचं आवाहन मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण सर्वांना करत आहे. धन्यवाद. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेकडील 12वी येथील डंपिंग ग्राउंडवर भिवंडीचा इंडस्ट्रियल कचरा टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मनसे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणत या प्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज 12:30 दरम्यान 12वी ट्रान्सफर स्टेशन आहे, तिथे आज भिवंडीवरून आलेला ट्रक आहे, 5 टन भिवंडीचा कचरा त्यांनी इथे 12वी ट्रान्सफर स्टेशनला अगोदर ते गाडी घेऊन आले. तेव्हा मी त्यांना विचारलं की आम्ही दुसऱ्या कामासाठी गेलो होतो कारण बऱ्याचशी दुर्गंधी सुटलेली आहे, म्हणून कोकरे साहेब बोलले होते की आम्ही लवकरात लवकर तो ओला कचरा तिथून हटवणार आहे आणि परत इथे ओला कचरा टाकणार नाही आहे, पुढे भविष्यात कधी इथे दुर्गंधी येणार नाही हे पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. परंतु तेव्हा ही गाडी आली तर प्रत्येक गाडी जी येत होती ती वेट वजन करत होती, पण ह्या गाडीने वजन केलं नाही. ती गाडी डायरेक्ट एक ट्रक होता एशर कंपनीचा, तो ट्रक आतमध्ये आल्यानंतर त्यांनी तिथे रिव्हर्स गाडी मारली. मी विचारलं ही गाडी का आलेली इथे, तर ते बोलले की कचरा खाली करायला आलो आहे. तो नंतर मी बोललो काय से आई है, बोलते भिवंडी से आई है. बोलो फिर आपने क्यों यहाँ पे भिवंडी का कचरा यहाँ पे क्यों डाल रहे हो? मग ते थोडेसे कन्फ्यूज झाले, त्यांना अगोदर वाटलं मी अधिकारी असेल तिथला, म्हणून मी विचारतो की का पे लगा रहे हो? तो त्यानंतर ते घाबरला, तो बोलतो नाही नाही हम यहाँ पे खाली नाही करणे वाले गाडी, हम लोग गलती से आ गए, हम लोग दुसरे जगह पे जाएंगे. त्याचाही मी व्हिडिओ काढलेला आहे. त्यानंतर एक 10 मिनटं मी बोललो की ठीक आहे चलो मी जातो, बहुत हे हो गया, मी तिथून बाहेर गेलो. 10 मिनटांनी मी परत तिथे आलो तर यांनी गाडी रिव्हर्स मारून गाडी खाली करत होते, त्यामध्ये पूर्ण म्हणजे एकदम इंडस्ट्रियल वेस्ट वाटत होता, काळा काळा एकदम जळालेलं होतं आणि स्टेपिंग पट्टीने त्याला पॅक केलेले असे बंडलचे बंडल होते. तर मी त्यांना मग परत व्हिडिओ शूटिंग केली, म्हटलं की तुम लोग तो बोलतो यहाँ पे गलती से आए हो, हमने हमको मालूम नहीं है, हम लोग गलती से यहाँ पे कचरा डालने हो गया, वो हो गया, फिर अभी तुम लोग क्यों खाली कर रहे हो?
मग तो बोलतो नाही आमको ऊपर से बोला गया. मग मी तसंच घनकचरा उपायुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रामदास कोकरे साहेब त्यांना फोन केला तर ते बोलले की नाही अशा पद्धतीने गाडी येत असेल ती इल्लिगली आहे, अशी कोणतीही गाडी इथं येऊ शकत नाही. भिवंडीच्या वेट ब्रिजवरती भिवंडीतून गाडी इथं कचरा घेऊन येऊ शकत नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल होईल त्याच्यावरती. त्यानंतर मी मिलिंद गायकवाड साहेबांशी बोललो, नेमाडे साहेबांशी बोललो, तर कोकरे साहेबांनी नेमाडे बाज ते डोंबिवलीला बिझी असल्यामुळे त्यांनी नेमाडे साहेबांना इकडे पाठवलं. नेमाडे साहेब आले, आम्ही त्यांना सांगितलं जोपर्यंत ह्या गाडीवरती FIR फाईल होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या गाडीची चावी आणि ह्या गाडीचे डॉक्युमेंट्स आम्ही देणार नाही. मग नेमाडे साहेब स्वतः खडकपाडा पोलीस स्टेशनला आलेत, त्यांनी लेखी तक्रार इथे केलेली आहे. आता आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आणि इथल्या रहिवाशांतर्फे आम्ही आता लेखी तक्रार करणार आहोत की याच्यावरती लवकरात लवकर काय ती कडक कारवाई करावी, त्या कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर कॅन्सल करावं, त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कॅन्सल करावं. कारण अशा पद्धतीने तो ट्रेस पासिंग करून दुसऱ्या ज्युरिडिक्शनचा कचरा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणतो आहे आणि संबंधित अधिकारी याच्यामागे कानाडोळा करत आहेत. यात नक्कीच काहीतरी स्कॅम आहे की ज्यामध्ये कचरा इथे येतो आहे आणि इथे याची विल्हेवाट लावली जाते, तर यात अधिकाऱ्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही आहे. तर लवकरात लवकर काय ती योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, याच्याविरुद्ध आम्ही गप्प बसणार नाही. जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील सोयाबीन पिकाचा अग्रिम विमा नामंजूर करण्यात आल्याने व महावितरणाच्या 8 मुळे धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 18 नोव्हेंबर रोजी गाव चावडीवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीने थैमान घालत सर्वच पिके नेस्तनाबूत केलेत. हे सर्व नुकसान होत असताना विमा कंपनीने सोयाबीनचा अग्रिम विमा नामंजूर केला. या विमा कंपनीच्या निषेधार्थ आज आम्ही गावागावात पारावर धरणे आंदोलन देऊन या विमा कंपनीचा जाहीर निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत. तसेच महावितरणने जी तालिबानी वसुली अभियान राबवलं आहे या तालिबानी वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पारावर बसलेलो आहोत. केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरलं आयात शुल्क 0 केलं आणि सोयाबीन पेंडीची जी मोठ्या प्रमाणात आयात केली त्यामुळे सोयाबीनचे दर गडगडलेत, त्याचा निषेध करण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा BKB न्यूज. नमस्कार.